गेल्या 2-2.5 वर्षांमध्ये एमआयडीसीचं काय चाललं होतं आणि मी अधिकाऱ्यांना दोष देत नाही, अधिकारी जसं सरकार वागतं तसं करतं. एमआयडीसीचं एकच काम चाललं होतं की त्यांनी आधी कोणीतरी जमिनी विकत घ्यायच्या आणि मग त्या जमिनी एमआयडीसीने अक्वायर करायच्या, हे एकच काम होतं. 5-7 दलाल होते, पाहिजे तर नावही देऊ शकतो. हे 5-7 दलाल आधी जाऊन जमिनी खरेदी करायचे आणि मग त्याच्यानंतर एमआयडीसीची लँड अक्वायर करायची. किती जागा तुम्ही दिल्या, किती लोकांना तुम्ही जागा दिल्या आणि किती जागा डी रिझर्व केल्या, हा देखील एक महत्वाचा विषय आहे. आणि डी रिझर्व करताना एकातरी लघु उद्योजकाला दिली, एकातरी जेन्युइन उद्योजकाला दिली. मग अशा प्रकारची जर अवस्था असेल तर कशा प्रकारे आपण उद्योगाला आकृष्ट करू शकू. आणि म्हणून निश्चितपणे मी आपल्याला हे आश्वस्त करू इच्छितो की आपल्या ज्या अडचणी आहेत, मग अशी परभणीचे लोक भेटले होते, त्यांनी सांगितलं इंडस्ट्रीयल एन ए करण्याकरता आमच्या ते अडचण आहे, आता तुम्ही काळजी करू नका, इंडस्ट्रीयल एन एच्या संदर्भात आपण सगळे निर्णय घेतले आहेत. आणि मग अशी तुम्ही जे म्हणालात ना की ते खाली माहीत नसतं वगैरे, ते 100% माहिती असतं, पण काही दलाल असतात आणि काही अधिकाऱ्यांना पैसे खायचे असतात, ते म्हणून हे होऊ देत नाही. आता अशा अधिकाऱ्यांची खैर नाही. एकदा निर्णय सरकारने घेतला आणि सरकारचा निर्णय जर अंमलात आणणार नसेल तर अशा अधिकाऱ्याला घरी बसवल्याशिवाय राहणार, हे घरीच बसवणार. त्यामुळे आता मी परवा आमच्या महसूल विभागाच्या सचिवांना सांगितलं की तुम्ही जेवढे घेतलेले निर्णय त्याचं कंपायलेशन तयार करून कलेक्टरला पाठव आणि त्याला सांगा तू खालपर्यंत तहसीलदार असेल, एसडीओ असेल, सगळ्यांना एकदा त्यांचा वर्ग घे की हे निर्णय झाले. आणि एकाने त्या निर्णयाच्या पलीकडचा कागद मागितला की त्या क्षणी त्याला सस्पेंड करायचं, त्याला ठेवायचंच नाही त्या ठिकाणी, त्याशिवाय हे सुधारणारच नाही. त्यामुळे आता ही परिस्थिती आली, मी तर एका दिवसात काही सुधारणार नाही आहे कारण सवय बिघडवून टाकली आहे. तर वरपर्यंत जर जात असेल तर खाली असंच होतं, पैसे घेऊन घेऊन नेमणुका केल्या तर असंच होणार आहे. त्याच्यामुळे तुम्ही हे लक्षात ठेवा. आणि जसं परभणीवाल्यांनी सांगितलं, माझ्या सगळ्या जिल्ह्यांना विनंती आहे, तुमच्याकडची अडचणी तुम्ही लघु उद्योग भारतीच्या माध्यमातून मला पोहोचवा. ज्या जेन्युइन अडचणी आहेत त्या सोडवणारच, 100% सोडवणार. वसुलीच्या असो, ते इंडस्ट्रीच्या असो, ते विजेच्या असो, कारण भारताला 5 ट्रिलियन इकॉनॉमी करायची असेल तर महाराष्ट्र 1 ट्रिलियन झाल्याशिवाय देश 5 ट्रिलियन होऊ शकतो. आणि महाराष्ट्राला 1 ट्रिलियन करायचं असेल तर सर्वांना एकत्रितपणे टीम म्हणून काम करावं लागेल. आणि जेवढे म्हणजे इज ऑफ डुईंग बिझनेस नॉट ओनली ऑन पेपर बट इन प्रॅक्टिस, या ठिकाणी आपल्याला हे करावं लागेल आणि ते करायची पूर्ण मानसिकता आमची आहे. खरं म्हणजे मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे आणि मी आम्ही दोघांनी बसून हा निर्णयच केला आहे. आज मोठ्या प्रमाणात इन्फ्रास्ट्रक्चरचे प्रोजेक्ट आम्ही हाती घेतो आहोत, मोठ्या प्रमाणात रोडची ग्रीड आम्ही तयार करणार आहोत आणि विशेषतः जी काही पोर्ट कनेक्टिव्हिटी आहे, ही पोर्ट कनेक्टिव्हिटी जास्तीत जास्त आपल्याला कशी वाढवता येईल याचा प्रयत्न आमचा या ठिकाणी असणार आहे. सगळ्या गोष्टी हॅसल फ्री कशा करता येतील हा प्रयत्न आमचा असणार आहे. त्यामुळे मला असं वाटतं की निश्चितपणे येत्या काळामध्ये मोठ्या प्रमाणात आपण गुंतवणूकही आणू आणि गुंतवणूक आल्यानंतर त्याच्याकरता जी इकोसिस्टीम आहे ती इकोसिस्टीम तयार करण्याचं काम हे लघु उद्योजकांचं असतं. ती इकोसिस्टीम तयार करण्याकरता लघु उद्योजकांना संपूर्ण मदत ही सरकारच्या माध्यमातून या ठिकाणी राहील.